गव्हर्नमेंटान अशें कितें पावलां घेवपाक जेणे करून एक प्रत्येक एज्युकेशन सॅक्टरान भुरग्यांक कितें तरी एक हॅल्प जावपाक जाय. पावलां म्हणून सारके खूब गजाली आसा. पंचकृतीच्या भुरग्यांक डेव्हलप करपा खातीर तुमच्या कडेन खुबशे प्लॅन्स तुमी स्ट्रेटजी यूज करता. गोंयच्या भुरग्यांक डेव्हलप करपा खातीर तुमचे प्लॅन्स स्ट्रेटजीस कितें कितें आसा? म्हणजे हांव स्कुलाचो चेअरमन म्हणून सांगता, काउन्सिलरांची गरज ना म्हणिना हांव, पूण जर हेड इज अ गूड काउन्सिलर आणि त्याच्या वयल्यान जर बाकीचे टिचर्स आणि स्टाफ हे सुद्धा जर बरे काउन्सिलर्स असे तयार झाले असतात, काउन्सिलिंग दृष्टिकोन आयल्लो असत, जाल्यार निश्चितपणे इंडिपेंडंट काउन्सिलरापेक्षा ते काम खूप बरे जातले. पण सर असे एक म्हटले वयता, जेन्ना एक पहिली जेन्ना आमचे जर टिचर्स आले पण चढ मिडियाचे नसले, इंस्टाग्राम फेसबुक हे चढ मिडियाचे यूज करनासले, करता जाल्यार पर्टिक्युलर त्या युजाक करताले. आजचे जे आम्ही टिचरी पहिले, हा सगळ्यात म्हणला पण नॉर्मली जे आम्ही ऐकतात ते मिडियाचे वेगळे दिसता आणि टिचिंग फिल्डात वेगळे दिसता, त्याका लागून किती भुरगे कन्फ्यूज असतात. सो तुमचे एक म्हाका दिसता हो सोशल मिडिया हो ठराविक लिमिटा पर्यंतच वापरूंक जाय, ठराविक विषया पर्यंतच वापरूंक जाय. आम्ही आमच्या टिचर्सांक जाल्यार फोन वापरू नाकाच म्हणतात, म्हणजे स्कूल अवर्सात तर बंदीच असा. पण त्याचबरोबर एड्युकेशनल किट म्हणून टूल म्हणून सुद्धा त्याचा वापर असाच दी. त्यामुळे कितलो वापर करप, खंच्या गोष्टी खातीर करप, कितलो वेळ करप, हो जे त्या प्रत्येक टिचरान ठरवूंक जाय. आणि टिचर इन कन्सल्टेशन विथ हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन शूड डू धीस. म्हणजे खंयचीच गजाल ना ही एक्सक्लुझिव्हली उपयोग ना आणि ही एक्सक्लुझिव्हली अंगीकृत करप असे नसता. हो एक बॅलन्स दवरपाक इन्स्टिट्यूशन कळूंक जाय. सर तुमची ऍक्च्युली चेअरमॅन म्हणून अशी किती प्लॅनिंग असते जेणेकरून भुरगं मोबायलाचे सुद्धा शिकपाक शकता किंवा एक ऑनलाईन किंवा मिडियाचे सुद्धा शिकपाक शकता, किती स्ट्रॅटेजीज असतात हंगासर? हे पळय, एक म्हणजे हांव चेअरमन म्हणून सगळे वर्किंग डेज असता हांव हांगा. सुटयेचो दीस सुद्दां हांव मोकळो आसतलो जाल्यार खंयच्या तरी स्कुलाच्या ऑफिसान नाजाल्यार हायर सेकंडरीच्या किंवा कॉलेजीच्या ऑफिसान आसता. म्हजी जबाबदारी ही बऱ्यांत बरो इन्फ्रास्ट्रक्चर करून दिवप, प्रोवायड करप. म्हजी जबाबदारी ही मॅनेजमेंट म्हणून हांगासरलें वातावरण दुशीत जावचें ना ही आसता. म्हजी जबाबदारी ही हांव हांगा उपस्थित असल्यामुळे खंयच्या तरी हेडाक हांव अनड्यू इंटरफियरन्स करता अशेंय दिसूंक जायना. पूण हांव इतलो ओपन आसूंक जाय जेतूनसून काही वेळार जी गजाल हेडा कडेन सुटना अशी जर खंयच्या तरी पेरंटाक दिसली किंवा पीटीएक दिसली जाल्यार पीटीए शूड बी फ्री इनफ की अरे चला आज चेअरमनाची भेट घेवया आणि कादान घालया. आणि ही गलतीगीर हांवें ती कितली डेलिकेटली सॉल्व करूंक जाय, हेडाकय कॉन्फिडन्सात घेऊन पार्टिसिपेट करून करूंक जाय. भितर खंयच हेडाक अरे जे म्हाज्या कडेन जालें ना ते थंय ताज्या कडेन गेले अशेंय दिसूंक जायना. आमी सगळेच एका परिवाराचे लोक जर आसात, हरमल पंचक्रोशी परिवार, जाल्यार मागीर आमी सगळेच जाण आमची वेवस्था म्हणून कोण तरी चेअरमन, वेवस्था म्हणून कोण तरी हेड, कोण तरी प्रिन्सिपल, कोण तरी हेडमास्तर, कोण तरी ग्रॅज्युएट टिचर, कोण तरी ग्रेड वन टिचर, कोण तरी MTS, आमी जरी वेवस्था म्हणून ही कामार आसले तरी आमी सगळेच जाण इक्वली जबाबदार हांगासरल्या डिसिप्लिना खातीर आसात, हांगासरल्या रिजल्टा खातीर आसात, हांगासरल्या स्वच्छते खातीर आसात, हांगासरल्या शांतते खातीर आसात, हांगासरल्या फंक्शनिंगा खातीर आसात. आमी सगळे जबाबदार आसात ही भावना जर प्रत्येक स्टाफान अंगीकृत केली, आमचे कडेन आसा ती, आमचे कडेन आसात पूण ही केली जाल्यार ते सहज शक्य जाता. सर आम्ही असे ऐकलं की तुम्ही अचानक एकदा खंयच्या स्टाफ रुमान किंवा खंयच्या ऑफिसात अचानक विजिटी जा म्हणून कित्या खातीर? हे पळय, हांव इन्स्टिट्युशन असा, आमचे कडेन प्रायमरी असा, हायस्कूल असा, हायर सेकंडरी असा, वोकेशनल असा, कॉलेज ऑफ एड्युकेशन असा, कॉलेज ऑफ नर्सिंग असा, स इन्स्टिट्युशनां ही आसात एका कॅम्पसान. त्यामुळे प्रत्येक इन्स्टिट्युशनान म्हजी बसपाची जागा असा. आतां बसपाची जागा असा म्हणून हांव खंय वचूं शकता, म्हाका कांय कोण विचारूं शकना. पण
एका जाग्यारूय बसून रावप हें म्हाका योग्य दिसना. तूं भोंवत रावलो जाल्यार तुजो हेड आसा जो त्या त्या इन्स्टिट्युशनाचो तोय भोंवत रावतलो, रावण घेतलो. तूंच बसून रावलो जाल्यार जो तो आपआपल्या ऑफिसांत बसून रावपाची शक्यता आसा. हांव सादारणपणे टिचींग फॅकल्टी सकयली आसा ताच्या पर्यंत हांव वचत ना. हांव सादारणपणे हेड ऑफ इन्स्टिट्युशन जे आसात तितले पुरतेच हांव रावतां. कितें सुचोवचें जालें किंवां ताणें म्हजे कडेन तांकां फ्रीली येवन येन दिसूंक जाय इतलो हांव अवेलेबल आसता. आनी खंयचोच हेड हो ना हे चेअरमना कडेन कसो व्हरतलो, कित्याक व्हरतलो, ताका कशें दिसतलें. म्हाका सदांच फ्रीली ओपनली तो जर ओपन जालो जाल्यार म्हाका आवडटा. त्यामुळे दे ऑल्सो एप्रोच. पूण हांव त्यामुळे हांव वचून सरप्रायज विजीट मारली. सरप्रायज विजीट ही केन्ना येता, जो गॅदरिंगाक येता पळय चेअरमन तो मदीं केन्ना तरी आयलो ती सरप्रायज कशी दिसता. हांव रेगुलर येणारो चेअरमन, त्यामुळे ह्या ना त्या बिल्डिंगात आसाच हांव. आणि रेगुलर येणारो प्रत्येक इन्स्टिट्युशनात केन्ना तरी वरभर देड वर तरी बसतात. हांगा शिकणारे थोडे जे माझ्या मित्राचे म्हणताले की आमच्या चेअरमना कडे उलोवपाक केन्ना भंय दिसना. बाकीच्या इन्स्टिट्युशनात किती आता की चेअरमना कडे कसं उलो, कसं वचो, हे आता बेजीक किती आता म्हणजे तुमची मायंडसेट हा कसं ग्रो आता बारीक बारीक गजाली. म्हाका दिसता हांव बेजिकली टिचर असल्यामुळे तसोय हांव ठरवून प्रोफेशनान येवंक नासलो. आय केम बाय ॲक्सिडंट. पूण ॲक्सिडंटान जरी ह्या प्रोफेशनान पावलो तरी म्हज्या अशें लक्षांत आयलें की आयल्या उपरांत आय रियलायज्ड आनी आय एक्सेप्टेड की म्हाका बरेंच बरें प्रोफेशन म्हज्या जिवनांत मेळ्ळें आसा. आनी मागीर काका कडल्यान हें 5 वर जालें म्हजे कडेन, त्यामुळे तर म्हाका ऑपॉर्च्युनिटी मोठी मेळ्ळी. आनी ताका लागून म्हाका भुरग्यां कडेन तुसरेपणां किंवां MTSा कडेन तुसरेपणां, कनिश्ठत्व, वॉचमन कनिश्ठ अशें म्हाका केन्नाच दिसलें ना. हांव MTSाकूय सांगता आसतना केन्नाय कोण गेस्ट आयलो, अय बाबा हांगा यो च्या हाडशीत आमकां, दोन च्या हाड, हें म्हज्या तोंडासून केन्नाच येवचें ना. हे च्या हाडटा दोन, तें ताकाय मातशें म्हाका दिसता. आनी म्हज्या स्वभावाचो भाग तो, म्हजे कडेन कोणूच येवपाक केन्नाच हेजिटेट जायना फ्रॉम पेरंट्स. पूण पेरंट्सांक विशेष करून बाबड्यांक म्हजे कडेन येवचें पडना. पेरंट्स येवन आयले जाल्यार सांगतात आ म्हज्या धुवेचें बरें चल्लां हांगा, म्हज्या पुताचें बरें चल्लां हांगा, अशें आसता. सो आतां एक्चुली आनी एक हरमल पंचकृतीच्या भुरग्यांक डॅवलप करपा खातीर तुमच्या कडेन खुबशे प्लॅन्स, तुमी स्ट्रेटजी यूज करता. गोंयच्या भुरग्यांक डॅवलप करपा खातीर तुमचे प्लॅन्स, स्ट्रेटजीज कितें कितें आसा? ती म्हाका दिसता इट शूड स्टार्ट फ्रॉम मॅनेजमेंट, अशें म्हाका दिसता. मॅनेजमेंट एखाद्रे फावटी खंय तरी थोडे रिलक्टंट, ना रिलक्टंट हो चुकीचो शब्द, इनसफिशियंट आसा अशें आसा जाल्यार हेडाक तरी ताणें बरें पावड दिवंक जाय. मॅनेजमेंट आनी हेड हे जर हातांत हात घालून एकामेकाचेर विश्वास दवरून चलणारे जर आसात. आनी शिक्षणा संदर्भांत आमकां आमचे कडेन मोठी जबाबदारी आसा. गांवांत पंचायत जशी चलता तशी शाळा चलून चलना. हांव पंचायतीचो अवमान करीत, हांवूय पंचायतींत काम केल्लें आसा. पूण खंयचे तरी नियतीन, पूर्व पुण्यायीन, कितें तरी पूर्वजांच्या पुण्यायीनय आसात, म्हणजे हे ऑब्जेक्शनेबल शब्द असतील. पूण म्हजेर हो रोल आयल्लो आसा आणि त्यामुळे आय हॅव टू डू द बेस्ट. म्हज्याकडे कितल्याय मॅनेजमेंटान कोणेकय जर दिसता आसत, हांव मार्गदर्शन दिवपाक हांव व्हडलो आसा असो हांव म्हणिना. पूण हांगा कितें चलयलां आमी, कशें चलयलां, आपल्या कडेन जायना ती गोष्ट हांगा कित्याक जाता, हे माहिती घेवपाक खंयच्याय मॅनेजमेंटान येवचें, खंयच्याय हेड्सांनी येवचें किंवां खंयच्याय टिचर्सांनी येवचें. आनी जी दुसऱ्या कडेन बरी गोश्ट आसा ती आपणेन आत्मसात करुंकूच जाय. हांव ज्यो ह्यो गोश्टी धुकळटा हांगा काही ह्यो कितें हांवेंच जनरेट केल्ले आसात अशें ना. जंय जंय वता आमी
थंय गेल्ले कडेन कितें बरी गोश्ट मेळ्ळी जाल्यार आमी घेतात न्ही ती ती गोश्ट घेवंक जाय आनी ती बाबा आपूण इम्प्लिमेंट जायनासली आमचे कडेन जावंक जाय ही इम्प्लिमेंट हे ठरोवंक जाय. सर आतां खुबशे आमी एज्युकेशन सेक्टर ओपन जाता पळय आमी पळयलां की एक पयशे ओडपा खातीर ओपन जाल्यार की दोळ्या मुखार दिसता की कित्याक आमची फीज पळोवन स्ट्रक्चर्स पळोवन हें दिसता. सो हांगासर खंयसर तशें कांय दिसना सर ह्या इन्स्टिट्युशनान. सो कित्या खातीर बेजीक डिफरंस दिसता कित्याक प्रत्येकाक फायनान्स हो गरज आसता. फायनान्स म्हणून गरज आसली जर जाल्यार लक्ष्मीकांत बार्सेकारान इश्कोलां घालच्या पेक्षा हॉटेलां घालूंक जाय आसली. हरमल इज अ व्हेरी गूड ट्युरिस्टीक प्लेस. पूण म्हाका दिसता न्ही की नो एड्युकेशन फिल्ड इज माय प्रिंसिपल फिल्ड आणि हांगाच हांवें उर्वरीत म्हजें जीवन हें करूंक जाय आणि म्हज्याय उपरांत काही पिढयांक त्याचो फायदो जावंक जाय ही भावना म्हाजी क्लियर असल्यामुळे ओके एड्युकेशन फिल्ड अलोन. बाकीच्यांनी जे ह्या फिल्डांत पावल्ले आसात ताणें निश्चित ही दृश्टी दवरूंक जाय. तशें पयशे काडटात इन्स्टिट्युशनांनी अशें जें म्हटलें वता न्ही हांव तें पूर्ण खोटें आसा अशें हांव म्हणना. पूण जनरलायज स्टेटमेंट जी जाता तितलें जनरलायज ही गोश्ट चलना. एक म्हणजे भुरग्याच्या ॲडमिशनाक पयशे घेवप म्हणजे चिकार बरें इन्स्टिट्युशन आसूंक जाय. जबरदस्त दरारो जबरदस्त नांव फेम रेप्युटेशन बरे रिजल्ट बरो कॅम्पस ह्यो गोश्टी आसल्यो जाल्यारूच कोणी ॲडमिशनान पयशे दितलो नाजाल्यार दिवचो ना. म्हणजे सादारण पेडणे तालुको आसात दिवचल तालुको आसात सत्तरी तालुको आसात काणकोण आसात केपें सांगें धारबांदोडा अशे सात तालुके जे आसात जेतून म्हाका दिसना एकाय शाळेन ॲडमिशनाक पयशे दिवचे पडटात. कारण मोस्ट ऑफ द स्कूल आर आफ्टर एनरोलमेंट आमकां जाय ते भुरगेच जायनात आनी त्यामुळे भुरगे जावंक जाय म्हणून भुरग्यांक इन्सेंटीव दितात. पालकांक इन्सेंटीव दिणारे हांवें शाळा पळयल्यात. काही जाणी ट्रॅक्स भाड्याचे घेवन सुमो भाड्याचे घेवन भुरग्यांक खंयच्या खंयच्या दूरच्या गांवांसून सुद्दां हाडणारे हांवें पळयल्यात. भुरग्यांक बॅगां कॉम्प्लिमेंटरी दिली छत्री कॉम्प्लिमेंटरी दिली रेनकोट युनिफॉर्म कॉम्प्लिमेंटरी दिलो अशे सुद्दां लोक आसात. ताका लागून ग्रामीण तालुके जे हे आसात थंय म्हाका दिसना खंयच पयशांची देवाण घेवाण जाता ॲडमिशना खातीर म्हणून. त्यामुळे जनरलायज हे करचे न्ही. शहरी सुद्दां जे आसात म्हणजे आतां बार्देज आसात किंवा तिसवाडी आसात शहर सोडलें जर जाल्यार बाकीच्या गांवांनी तशे अशेच गांव आसात न्ही ते. त्यामुळे शहरातल्यो काही शाळा कडे ह्यो गोष्टी जाता आसतल्यो. पूण जी जे करप्शन राज्यांत किंवा पंचायतींनी किंवा खंय ज्या पद्दतीन जाता तितलें जनरलायज करप्शन निश्चित शाळांनी जायना आनी शाळांनी जावंक जायना. पूण काही ठिकाणी एक दोन दिसां पयलीं खंयची तरी शाळा आनी तेचेर ही नोटीस दिल्या आनी ते डोनेशन घेतात म्हणून नोटीस दिल्या आनी ताका कारणें दाखोवन नोटीस दिल्ली आसा. आतां सरकाराचें म्हणणें आसा की आमी सगळें हें दितात कितें दितात सॅलरी ग्रँट दितात आनी मेंटेनन्स ग्रँट दितात त्यामुळे घेवंक जायना ही गजाल खरी आसा. पूण प्रायमरीची मेंटेनन्स ग्रँट ही गेल्या 5 वर्षांत दिलीत ना. मागीर मेंटेनन्स कशें करतले मागीर कोणें तरी घेता आसतलो पालकां कडल्यान तेंय पळोवंक जाय न्ही. मेंटेनन्स ग्रँट हांव मुख्यमंत्री आसतना 400 रुपया पर स्टुडंट जे विद्यार्थी मातृभाशेंतसून शिक्षण घेतात 400 रुपया पर मंथ पर स्टुडंट पण तेतून सगळ्या संस्थेन करचे हे चालू जाल्ले. ती आयच्या मुख्यमंत्र्यान हांवूय उलयलां ताचे कडेन ही गजाल ना आपूण ती दुसरी दिता म्हटल्या स्कीम आपले दुसरी केल्या. पूण दुसरी केले जाल्यार दुसरी करून इम्प्लिमेंट केली की ही फाटी करप न्ही आदली स्कीम
पूण ना हांव दुसरी करतां ती अजून पेपरारूच आसा. तातूंत एक वर्स गेलें, दोन वर्सां गेलें, तीन वर्सां गेलीं, पांच वर्सां फाटलीं प्रायमरी मेंटेनन्स ग्रँटूच मेळ्ळेली ना. जाल्यार मागीर ती मॅनेजमेंटांनी तरी कशें चलवप? आमी एडेड इन्स्टिट्युशन म्हणजे एडेड इन्स्टिट्युशन न्ही. म्हाका दिसता अर्थात मुख्यमंत्री आपल्या कामात खूप व्यस्त असतात, पूण एखादरी स्कीम पूर्ण केली आणि ती सबस्टिट्यूट करूंक जाय, ती अशा घोळाक पडून चालना. शिक्षण हो कंटिन्युअस प्रोसेस असा आणि त्याच्यामुळे बेटेच मॅनेजमेंटा बदनाम जावंक जायना अशा गोष्टी. जर तुमकां एक रिलेटेड विचारूंक सोदता प्रश्न की गव्हर्नमेंटान अशी किती पावलां घेऊन जेणे करून एक प्रत्येक एज्युकेशन सेक्टरात भुरग्यांक किती तरी एक हेल्प जावपाक जाय. पावलां उडय सारखे खूप गजाली असतात. हांव हायर लेवलीर हांगा बरें चाललेलें आसा, लोअर लेवलीर वायट चालता अशें हांव म्हणना, पूण लोअर लेवलीचेर खूप इम्प्रुवमेंट करपाक स्कोप आसा सरकाराक. उदाहरणार्थ हीच आतां हांवें सांगली ती प्रायमरी स्तराचेर, म्हणजे प्रायमरी स्तर ह्याच स्तराचेर जी इंटेलिजन्स डेवलप जाता ती त्या स्तराचेर, त्यामुळे त्या स्तराचेर चड कॉन्सन्ट्रेशन करूंक जाय. जे केले वचना ते महत्व दितलो जाल्यार थंयसर ग्रँट ही आवश्यक आसा, ते आसाच मेंटेनन्स, पूण ताच्या परस जास्त जो टीचर स्टुडंट रेशियो आसा तो भरपूर इम्प्रूव करणे गरज आसा. खूप शाळांनी सरकारच्या विशेष करून भुरगे कमी असतात, थं शिक्षक असतात दोन तीन, तो रेशो बरो असा. पण एड इन्स्टिट्युशन जी असतात, आता आमच्याकडे उदाहरणार्थ आमच्याकडे पहिलेक दुसरेक तिसरेक चौथेक प्रत्येक कडे एक 65-70 भुरगीं असतात, म्हणजे दोन दोन डिव्हिजन्स झाली, म्हणजे 4-8 डिव्हिजनां झाली. 65 भुरगीं काय एका वर्गात बसवचो ना, 8 डिव्हिजनां जर झाली जाल्यार त्याका किमान 8 टिचर्स जाय आणि त्यांना खं तरी मदीं रिप्लेसमेंट करपाक फ्री पिरियड एखादो तरी जावो, म्हणजे 8 वर्गांक 9 टिचर्स जाय. पूण ते स्टुडंट टिचर्स रेशियो जो असा, टिचर स्टुडंट पुपील रेशियो, तो त्यांचं खूप कमी असा. म्हणजे आमच्याकडे एलिजिबिलिटी 8 वर्ग असून 7 शिक्षक एलिजिबल जातात, त्यामुळे गेले 2 वर्षां आम्ही 2 टीचर सरकारी म्हणजे गव्हर्मेंट एडेड मेळना, त्यामुळे आम्ही मॅनेजमेंटान हे करून 2 टीचरांची व्यवस्था थंय केल्ली असा. अल्लीकडे डायरेक्टरान मान्य केला आणि डायरेक्टरान म्हटलं तुमकां कॉन्ट्रॅक्ट बेसीस हांव टीचर फुडल्या वर्षाच्यान 1 दिता, म्हणजे 1 दिलो जाल्यार 7 अधिक 1 8 झालो. त्याका रिप्लेस करपाक आणि फ्री पिरियडाक 1 कोण तरी जावं, म्हणजे आमकां अजून 1 टिचर कमी पडटलो, तो मॅनेजमेंटाक सफर करचो पडटलोच. त्यामुळे टिचर पुपील रेशियो जो असा तो इम्प्रूव करूंक जाय. साधारण 25 विद्यार्थ्यांक हो 1 शिक्षक असूंक जाय, 25 जायना 30 वच. आमच्याकडे आतां साधारण 230 विद्यार्थी असतात प्रायमरी, त्यामुळे थंय 7 टिचर्स अवेलेबल असतात, त्यामुळे कितक्या भुरग्यांक पडलो टिचर तो 230/7 जर केलो 7 × 1 = 20 साधारण 35 विद्यार्थ्यांक 1 टिचर पडटा प्रायमरीर. ते खूप इम्प्रुवमेंट जावंक जाय, म्हणजे 35 असा तो 30 येवंक जाय, 25 येवंक जाय. हे सरकारान एक करूंकूच जाय आणि त्या भुरग्यांचेर जास्त लक्ष दिवणारे, जास्त जबाबदारीन हँडल करणारे शिक्षक वर्ग असूंक जाय. प्रायमरी ही नागरिकाचे किंवा विद्यार्थ्याचे बेज ठरणारी असतात आणि ताका लागून ती दुर्लक्षित करून जायना. प्री प्रायमरी हांगा असतात त्यांना बहुतेक ठिकाणी क्वालिफाईड टीचर्सूच ना, थंय खरे क्वालिफाईड टीचर्स लागतात, त्यामुळे
शिक्षकाचा दर्जो आणि शिक्षकांची संख्या ही प्री प्रायमरी आणि प्रायमरी स्तराचे वाढवणे गरज आहे. सरकारच्या तकलेन असा सरकार उलयत असता ती मातशी गजाल फुडें वचूंक जाय, सिरियसली फुडें वचूंक जाय. हेजेर तुमकां कितें जाता, खुबशीं बी ए बी एड केल्ली भुरगीं न्ही एक्च्युली बेकार आसा म्हणपाक शकता, कित्याक एवरी टायम ते शिकता बरें जॉब गावतले म्हणून होप धरता, पूण जॉब गावना, जॉब गावता कॉन्ट्रॅक्ट बेजीस गावता, कॉन्ट्रॅक्ट गावलो जाल्यार पेडण्याच्या भुरग्याक काणकोणा, काणकोणच्या भुरग्याक खंय तरी म्हापशा, हेका लागून खुबशे प्रॉब्लम जाता. ह्यो एक्च्युली कशें कितें, म्हाका म्हाका सामकें सामको मौलीक प्रश्न आसा हो. आमचे कडे बी ए बी एड आणि बी एस सी बी एड जाणारे दर वर्षा 50 आणि 50 100 भुरगे असतात. हरमलात तरी झाले तरी ते हरमलचे भुरगे न्ही, गोंयभरातले भुरगे, मागीर तुमच्या काणकोणा पासून येयल्ले भुरगे. म्हाका दिसता प्रायमरी स्तराचेर टिचर पुपील रेशियो वाडोवपा खातीर सरकारान इनिशियली जे बी ए बी एड बी एस सी बी एड जाल्ल्या जे क्वॉलिफायड आसात, सरकारान क्वॉलिफिकेशन कितें तें ठरोवचें, हे त्या त्या भागान कॉन्ट्रॅक्च्युअल पद्दतीन घेवचे, तांचो परफॉर्मन्स पळोवचो. बेकार रावच्या परस 2 वर्सां कॉन्ट्रॅक्च्युअल, 3 वर्सां कॉन्ट्रॅक्च्युअल, 4 वर्सां कॉन्ट्रॅक्च्युअल, पूण आयुष्य कॉन्ट्रॅक्च्युअल न्ही, 5 वर्सां रातीर तरी ताका रेग्युलरायज जावंक जाय, ही गोश्ट पळोवंक जाय. कारण खूब कडे खूब डिपार्टमेंटांनी आज हाल जाल्ले 15 वर्सां जाली, म्हाका 20 वर्सां जाली आनी कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणुनूच रिटायर जालो अशें सांगणारे अनेक गव्हर्मेंट सर्वंट आसा. तशें जावंक जायना, शिक्षकाची मनस्थिती सांबाळली जाल्यारच तो थंय न्याय दिवंक शकतलो. त्यामुळे शिक्षकाची मनस्थिती सांबाळपा खातीर स्केली इम्प्रूव करीत रावा अशें हांव म्हणना, पूण ताका मातसो समजून घेया, ताका रेकग्निशन दिया, ताचे कडेन एक वेगळी दृश्टीन पळया. आनी म्हाका सांगता, म्हाका दिसता जर शिक्षकाक हो आदर मेळ्ळो जाल्यार जशे शिक्षक म्हाज्या कडेन आत्मसन्मानान वावरतात ह्या संस्थेन, तसो सन्मान जर तांकां सगळी कडेन मेळ्ळो जाल्यार सगळीच कडेन हेचो प्रभाव दिसतलो. पूण हो प्रभाव एका रातींत आनी एका वातींत जावप न्हय, समजले, हो प्रभाव एका वर्षानूय दिसतलो असो ना. त्याच्या खातीर प्लॅनिंग कितें आसपाक जाय, ताका ताका एक म्हणजे पेशन्स आसूंक जाय. हांव कंटिन्युअस होच मार्ग, ह्या मार्गान म्हाका वचूंक जाय, ह्या मार्गान म्हाका वचपाक अजून 2, 3, 4, 5 वर्सां लागतलीं, तातूंतसून हांव खंयच म्हजें लक्ष विचलीत करचो ना, हांव ह्याच मार्गान फुडें वतलो. त्या मार्गान फुडें हांव वता आसतना म्हजे बरोबर पूर्ण म्हजे सगळे हेड्स, म्हजे सगळे टिचर्स, म्हजे सगळे नॉन टिचिंग स्टाफ, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ म्हजे बरोबर आसतले, तो कॉन्फिडन्स मॅनेजमेंटान मेळवणे गरज आसा. आणि तो कॉन्फिडन्स जर आसलो जाल्यार प्रत्येक इन्स्टिट्युशन हे घोडदौड करतले. सर ॲक्च्युली एज्युकेशन इज द की ऑफ लाईफ म्हणतात, ॲक्च्युली मेजर प्रॉब्लेम किती असा एज्युकेशनात जो सॉल्व जावपाकूच जाय. खूप म्हणजे एक कंट्रोल करणारे मॅनेजमेंट असा, त्यामुळे मॅनेजमेंट खूप समजूतदार असणे गरज असा, खूप समजूतदार असा गरज असा. काही फावटी वाईट दिसता, म्हणजे वर्ष सोंपच्या पयलीं आदले मॅनेजमेंटाक ओडून काडपाक दुसऱ्या मॅनेजमेंटाचे तयारी जातात. आनी मागीर चल लागलें एन्युअल जनरल बॉडी मिटींग, ताका काडले आनी दुसऱ्याक केलें. हातूंत जे पंचायतीचे कडेन अनेक ठिकाणी, हांव सगळी कडेन म्हणिना, जें घाण राजकारण दिसता तें जर शैक्षणीक संस्थेन दिसलें जाल्यार थंय स्टेबिलिटी येवची ना. पोरूचो मॅनेजर चेअरमन एक सांगी, ओनूच्याची दृश्टी वेगळीच आसा, आनी तातूंत मागीर टिचर्स कशें म्हणून फुडें वता. सर तुमचें म्हणणें एक्च्युली पॉलिटिक्स सुद्दां आतां दिसपाक लागलेलें आसा एज्युकेशनान. हा, काही कडेन दिसतात पॉलिटिशियन्स भितर हे हस्तक्षेप करणारेय आसात. हांव म्हणटा पॉलिटिशियन्स हस्तक्षेप करणारे, हांव पॉलिटिशियन, हांव टॉपमोस्ट पॉलिटिशियन आसलो, पूण हांवें राजकारण हांगा येवचें ना हाची हांवें काळजी घेतली. म्हणजे कोणूच विरोधी पक्षाचो मनीस जो म्हाका मत दिना किंवा दिवचोय ना ताका म्हज्या शाळेंत ना ना हाका हांव वोट दिणारो न्ही, हांव ह्याच्या पार्टीचो न्हय, पूण शाळेंत मात्र ह्याच्याच घालूंक जाय.
ही खात्री एड्युकेशनिस्ट म्हणून प्रत्येकान तयार करूंक जाय, राजकारणी असाच जाल्यार. पण ऍक्च्युली दोघांय सेक्टरान मायंडसेट वेगळो वेगळो लागता, तुम्ही मेंटेन कसो करता ऍक्च्युली, की दोनी खूप पयस पयस आसा ऍक्च्युली म्हणपाक शकता. हय, पूण म्हज्या स्वभावान हांव टिचर म्हणून राजकारणात हळूहळू आयलो. म्हाका टिचींग प्रोफेशनाचोय उपयोग म्हाका राजकारणांत म्हजे विश्वासार्हता वाडोवपाक जालो. हांव बरो टिचर आसा, बरो हेडमास्टर आसा, हें जातीकेर बरो प्रिंसिपल जालो. तातूंत हळूहळू विद्यार्थी, म्हाजी विद्यार्थी हेंचेर म्हजो प्रभाव दिसलो. म्हणून हांव खलपा सारक्या स्टालवर्ट मनशाक हांव डिफीट करूं शकलो. त्यामुळे राजकारण म्हजो शैक्षणिक क्षेत्रातलो उपयोग म्हाका राजकारणान जाला. आणि जर राजकारणात म्हाका त्याचो उपयोग येऊपाक झाला जाल्यार म्हाका दिसता की राजकारणातले म्हजे जे परफॉर्मन्स असा ताचे शिक्षणाकूय उपयोग जावंक जाय. आणि आज हांव राजकारणात नसले असताना 15 वर्षां आमदारकी केली, मागीर मंत्री पद, मुख्यमंत्री पद हे केले. तो अनुभव, तिचले आत्मविश्वास हो म्हाका हांगासरले इन्स्टिट्युशन ग्रो करपाक मोकळोय आसा. जावं तुमच्या सारखो आत्मविश्वास भुरग्यांनी कसो वाढवचो, तुमच्या सारखे भुरग्यांनी काय जावचे, तुमचे गुण आत्मसात काय करचे, हे प्रत्येकाचेर आसा. पूण एक निश्चित म्हजे कडेन खंयचोय स्टुडंट हो सहज इंटरॅक्ट करपाक येता. पूण इंटरॅक्ट करपाक आयलो म्हणून हांवें सहज हांव भितर लक्ष घालता अशातली गजाल न्ही. हांवें कन्सर्न ना हो तुज्या हेडमास्टरा कडेन व्हर मरे, हांव जाल्यार उलयता, हे तुज्या प्रिंसिपला कडेन व्हर मरे, आनी परत शक्य जाल्यार हांव फॉलोअपूय करतां. पूण हांवूच सगळ्या खातीर आन्सर आसा, आय एम द की सोल्युशन अशें म्हणून जर हांव रावलो जाल्यार मागीर टिचर, प्रिंसिपल, हेड्स कितें करतले, आनी प्रॉबेबली इट वूड बी इंटरफियरन्स, अनड्यू इंटरफियरन्स ऑन माय पार्ट. जे जावंक जायना हेची म्हाका काळजी घेवची पडटा. सहजान आमकां उलयताना एक वर मायस जालें, पण तुमच्या कडेन उलयताना एक चॅरमॅना कडेन उलयता काय दिसूंक ना, किंवा एक पॉलिटिशना कडेन उलयता काय दिसूंक ना, एक सामान्य मनशा कडेन उलयताना काय दिसलें, हे वायब्रेशन्स, जे पॉझिटिव्हनेस आसा, हे ऍक्च्युली सर कशी ग्रो जाता सर, हे विचारता म्हाका. पूण जाता ती, तूं जर क्लियर आसलो जाल्यार निश्चित जाता. माझ्या कडेन ह्यो चार गोष्टी लिपोवपाच्यो आसात आनी अमक्यो दोनूच प्रोजेक्ट करपाच्यो आसात, अशें आसल्यार तें जायना. यू नीड टू बी ओपन, यू नीड टू बी फ्री. सगळे म्हणजे एखादरी चूक जाली जाल्यार सुद्दां ती एक्सेप्ट करपाची आनी रेक्टिफाय करपाची मनस्थिती ही आसूंक जाय. आनी प्रत्येक चुकेसूनच फुडें बरें पावल, यशस्वी पावल मारपाची यत्न आसूंक जाय, तर जाता हे सगळें. खूब फाटी उल्लेख सुद्दां केलो की मॅनेजमेंटाच्या बद्दल, प्रत्येक गजालीन आमकां मॅनेजमेंट स्कील आसपाकूच जाय, आनी मॅनेजमेंट स्कील आपूण एक इम्प्रूव कशी करतलो, किंवा एक दुसरी पॉझिटिव्हनेस, किंवा हे सगळ्यो गजाली कशी हाडटलो. म्हाका दिसता मॅनेजमेंट स्कील इम्प्रूव करता आसतना एक म्हणजे आपली टीम जी आसा, त्या टिमीचो, मॅनेजमेंटांतली टीम, त्या टिमीचो पूर्ण विश्वास चेअरमनाचेर आसूंक जाय. तो पूर्ण विश्वास कसो जातलो तयार, त्यामुळे आपणें खंयचीच गजाल तांकां खबर ना ताका तें कळचें ना अशें म्हणून जायना, तें ताका समजून सांगूंक जाय. ताका फाल्यां कोणें भायर क्वेश्चन केलो, ना म्हाका तें खबर ना, तो चेअरमनूच कितें जाणा अशें म्हटलें जाल्यार विश्वास कशें, ताका दिसतलें अरे हांव नांवां पुरतो जाणा आसा. त्यामुळे तांकां तें समजून सांगूंक जाय, ताणें समजून घेवंक जाय. आणि एक सामकी म्हणजे ही जशी 5 बोटां, म्हणजे हे बोट तशें आमचे वीक, सगळ्यांत वीक करंगळी म्हणटा ताका. पूण जर ती कुशीक रावली जाल्यार वज्र मूठ जावंक शकना, ह्या मुठीक सामर्थ्य येवंक शकना. ही जेन्ना हाच्या बरोबर आसतली तेन्ना त्या मुठीक सामर्थ्य आसता. हे ओळखून सगळे जाण, आमी 5 जाण आमचे कडेन योगायोगान 5 जाणांचेच मॅनेजमेंट, सगळे घट जर आसले न्ही, सगळे एकमेकाचेर विश्वासून आसले, खंय कितें एक आयकूंक आयले, कानार पडले जाल्यार लगेच एकामेका कडेन चर्चेक हाडले, किंवा मंथली मिटींग जाता तेतूर हाडले, असल्यो गोश्टी भायर हॉटेलार, तिस्कार, नाक्याचेर, चर्चेक हाडूंक चलना. म्हाका दिसता हें जर जालें न्ही, मॅनेजमेंट सामकें होमोजिनियस आसलें जाल्यार
फुडल्यो सगळ्यो गोष्टी जायत रावता. खुबशा शाळांनी जे प्रॉब्लेम जाल्यात हे मॅनेजमेंटाक लागून जाले. आणि असो एक प्रश्न येता, एक सहजच प्रश्न येता पेरंट्सच्या मनात जातलोच, जे हर्बल पंचकृषीन जे भुरगे शिकतात त्यांच्या खातीर एक समाजाक किती फायदो जातलो किंवा हांगा अशें किती शिकयले वयता जेणे करून ते समाजाक उपयोगी जातले भुरगे, ते प्रत्येक यांचे शिकवपाचे ते ट्रिक्स इव्हेंट्स हे सगळे खातीर कॉमन असतातच, पण असे लिडर जावपा खातीर क्वालिटी किती म्हणून ॲक्च्युली डिफरंट शिकयता भुरग्यां खातीर. एक आमचा निश्चित प्रयत्न असता की कोण आमच्या कडल्यान पास आउट झाला पंच झाला जाल्यार ताणें प्रामाणीकपणे काम करचे, पंचायतीची जे भरभगटलेले गजाली आहात त्यो जाग्यार हाडच्यो, तो त्या पयलींच्या बरोबर घुसपून तांच्याच बरोबर वचचो न्हय. गव्हर्मेंट सर्वंट झालो जाल्यार त्यांनी आपलो रोल हांगा सारखो योग्य पद्धतीन करचो, पुलीस झालो जाल्यार ताणें तो करचो, कोण गॅजेटेड ऑफिसर झाले, आमचे अनेक भुरगे जाल्ले आसात गॅजेटेड ऑफिसर, आमचे अनेक दोतोर जाल्ले आसात. आतां पेडणे कम्युनिटी हेल्थ सेंटर जे आसा ते आमचे 4-5 विद्यार्थी दोतोर जावन आयिल्ले आसात, तांच्या परफॉर्मन्सात वेगळेपण दिसले की बरें दिसता. आमचे कडल्यान पास आउट जाल्लो टिचर दुसरे कडेन म्हाका किमान 2-3 मॅनेजमेंटांनी तरी फाटल्या 2 वर्सांत फोन करून अमको तो कसो आसा, ताचे परफॉर्मन्स हांगा बरें आसा, पूण वॉट इज युअर ओपिनियन अबावट हीम अशें विचारतात जेन्ना, किंवा म्हाका बरो मॅथ्साचो टिचर तुजे कडलो रिकमेंड करून दी म्हणून सांगतात जेन्ना, तेन्ना मनाक बरें दिसता की अरे वा जे आमी चलतात आमचो मार्ग जो आसा तो एक्सेप्टेबल आसा, उपयुक्त आसा, आणि समाजाची किती अपलिफ्टमेंट करतलो जाल्यार हो मार्ग आवश्यक असा, आपण त्या मार्गावर चलप, इतरांनी तो मार्ग घेवचो, अंगीकृत करचो, आणि एकूणच हंगासरल्या आदर्श समाज घडणूक जी असा घडवणूक जी असा तातून त्याचा उपयोग जावचो. आमचे ह्या सगळ्या कॅम्पसात म्हाका जास्त कॉलेज ऑफ एड्युकेशन जे असा त्याच्यावर हांव जास्त कॉन्सन्ट्रेट करून दिसता. कॉलेज ऑफ नर्सिंग आवश्यक असतात, प्रश्नच ना, शॉर्टेज असतात नर्सिसची, पण कॉलेज ऑफ एड्युकेशन हे जे पास आउट जातात भुरगे किंवा भुरगीं ही वेगवेगळ्या गांवांनी ऑटोमॅटिक पावतात, आणि त्या त्या गांवांतल्या शाळांनी ती जेन्ना एंगेज जातात त्यांना आपलो इन्फ्लुएन्स ताणें थिचल्ल्या त्या पयलीच्या स्टाफाचेर करचो, मात्शे ॲक्टिवेट जावंक जाय ते स्टाफ ही काळजी घेवंक जाय. तांकां आमी निमण्या दिसा सुद्दां हेच सांगतात की तुमी गेल्ल्या इन्स्टिट्युशनान तुमचो प्रभाव दिसूंक जाय, आणि तुमच्या फाटल्यान बाकीची सगळी टी बरे वा हो मनीस एनर्जेटीक आयिल्ली आसा, ही टिचर आमची मॅडम बरी एनर्जेटीक आसा, लेट अस हॅल्प हर, लेट अस कॉपरेटिव्ह विथ हर, हे करचे. कॉलेज ऑफ एड्युकेशन हॅज ह्यूज रोल इन दीस सोसायटी. आमी हर्मलचे जरी झाले, हर्मलात जरी इन्स्टिट्युशन असले, आमच्या इन्स्टिट्युशनात गोयच्या प्रत्येक म्युन्सिपाल्टीतले, गोयच्या प्रत्येक पंचायत क्षेत्रातले 1 किंवा 2 भुरगे तरी खंयच्या ना खंयच्या वर्साक शिकणारे असतात, आणि त्यामुळे त्यांच्या मार्फत हो मेसेज वचूंक जाय. कठीण असता ते एकटो गेलो एखाद्या इन्स्टिट्युशनान आणि ते सगळे बदलतलो हे ना, म्हणून हांवें वदळच म्हटले तसे वन्स अ टिचर ऑलवेज अ टिचर, आणि वन्स अ टिचर यू आर टिचर फॉर म्हणजे फॉर युअर लाईफ आणि फॉर ऑल द अवर्स ऑफ द डे, ही भूमिका जर घेतली जाल्यार सगळीकडे बदल हळूहळू हळूहळू जातलो असे म्हणतात.